सुरुवातीला आपण जाणार आहोत बाप्पाच्या बातम्या बघण्यासाठी देशातील पहिला सार्वजनिक गणपती अर्थात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीची पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा ओंकार महालात हा बाप्पा विराजमान झाला. पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम गणपतीची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुनीत बालन आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्याचा गणपती याची प्रतिष्ठापना खरं तर टिळक पंचांगानुसार महिनाभर आधीच झाली. मात्र तरीही गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांनी टिळकांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली. कोल्हापूरच्या नवीन राजवाडा इथं शाही लवाजम्यासह गणपतीचं थाटात आगमन झालं. मानकरी भालदार चोपदार यांनी पालखीतून बाप्पाची मिरवणूक काढली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोलापुरात मानाच्या श्रीमंत कसबा गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 500 जण असलेलं लेझिम पथक चर्चेचा विषय ठरलं. यंदाच्या वर्षी मंडळाकडून वाल्याचा वाल्मिकी या पौराणिक कथेवरील दृश्य साकारण्यात आलं. नंदुरबारमधील मानाच्या गणपती दादा आणि बाबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दादा गणपती मंडळाचं यंदाचं 141वं वर्ष आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. जळगाव शहरात महापालिकेच्या मानाच्या बाप्पाचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं. इथल्या गणेशोत्सवाला 134 वर्षांची परंपरा आहे. गिरगावचा राजा हा मुंबईतला मानाचा गणपती मानला जातो. यंदा या गणपतीचं 96 वर्ष असून मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाले. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थवर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणेशाचं आगमन झालं. विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठाण्यात भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले. मुंबईतल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मनमाडमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी राज्यातील दुष्काळी स्थिती दूर होऊ दे अशी दादा भुसेंनी बाप्पाकडे साकडं घातलं, प्रार्थना केली. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या घरी श्री गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं साकडं त्यांनी गणरायाला घातलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरानगर इथल्या पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सहकाराची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली गेली त्या साखर कारखान्यावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचं यंदा 74वा वर्ष असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी बाप्पाचं उत्साहात आगमन झालं. मातीच्या मूर्तीला शेंदूर लेपन करत गणपती स्थापनेची मुनगंटीवार परिवारांची परंपरा आहे. बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करत मुनगंटीवार परिवारानं राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या घरी भेटी द्यायला सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी गणरायाचं दर्शन घेत आरती केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीच्या देखाव्यात मिटकरी यांनी शिवकालीन गाव साकारले. शिवरायांप्रमाणे सुराज्य निर्माण करायचं असेल तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं. वर्ध्याच्या आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. केचे यांनी सपत्नीक पूजा अर्चा करत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर असणारं संकट दूर करावं अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंच्या घरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. राज्यात सर्वत्र आनंद आणि सुखसमाधान लाभो अशी प्रार्थना त्यांनी गणपतीची चरणी केली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. आपल्यावर आलेली सर्व विघ्न बाप्पाच्या कृपेनं निघून जातील असं पेडणेकरांनी म्हटलं.
पुण्यात रुपाली चाकणकरांच्या रुखुमाई निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी चाकणकर यांनी मनोभावे बाप्पाची पूजाअर्चा केली. बाप्पाच्या आगमनाला सगळ्यांना चैतन्य सुख लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या जीवनातलं दुःख हरून सुख मिळू दे असं साकडं त्यांनी केलं. अभिनेता गोविंदाच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले. गोविंदानं सहकुटुंब बाप्पाची पूजा केली. यावेळी त्यानं चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. अमरावतीत रॅपर आणि बिग बॉस हे शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. शिवनं मुंबईहून बाप्पाची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली. मनमाडमध्ये मानाच्या नीलमणी गणेश मंडळाकडून यंदा पुणेरी पद्धतीनं पालखीतून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत. चिपळूणच्या नंदकुमार घाग यांनी यंदा चंद्रयान मोहिमेचा देखावा साकारला. चंद्रयान प्रक्षेपणाची प्रतिकृती साकारण्यात आली. देखावा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या नायगावमध्ये सजलेल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून केवळ मातीपासून बनवलेल्या गणपतीची स्थापना करण्यात येते. गावातील गोपीनाथ पांचाळ यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यंदा गावकऱ्यांनी ही परंपरा कायम जोपासली. लातूरात संकल्प प्रतिष्ठानच्या विश्वासाचा राजा गणपतीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. बाप्पाच्या स्वागतावेळी 12 जेसीबीच्या मदतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली. नवी मुंबईत ऐरोली सेक्टर 19 राजाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं. यावेळी जंगी मिरवणूक काढण्यात आली. सांगलीत लता मंगेशकर यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारलं जावं, यासाठी आवश्यक असलेली जागा गणपती पंचायतीमार्फत देऊ अशी भूमिका श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केली. दरबार हॉलमध्ये गणपती विराजमान झाला. त्यावेळी विजयसिंहराजे यांनी आपली भावना व्यक्त केली. रत्नागिरीतील कार्ला आणि आंबेशेत इथं दोन गावांमध्ये एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. इथल्या गणेशोत्सवाला 38 वर्षांची परंपरा आहे. ढोल ताशाच्या गजरात इथल्या बाप्पाचं जंगी स्वागत करण्यात आलं. जळगावातील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गेल्या 23 वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. वाजत गाजत नृत्य करत वसतिगृहातल्या तरुणींनी भक्तिभावानं बाप्पाची प्रतिष्ठापना केली. वाशिमच्या रिसोड पोलिसांनी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलं. पोलीस स्टेशन परिसरात बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठाण्यातल्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठाणे पोलिसांच्या गणेशोत्सवाला 17 वर्षांची परंपरा आहे. गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात दौंड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले. दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. परभणी ठिकठिकाणी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान दुष्काळाचं संकट टळू दे अशी प्रार्थना बाप्पाला करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातल्या कामरगावच्या वीर मराठा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानं कागद आणि बांबूपासून 5.5 फूट उंचीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली. मंडळाच्या सदस्यांनी स्वतः ती गणेश मूर्ती साकारली. मुंबईच्या भोईवाड्यातील जोई जोडे परिवारानं आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. बाप्पाच्या सजावटीसाठी जेजुरीची प्रतिकृती साकारण्यात आली. गणपतीची मूर्ती ही खंडोबाच्या रूपात शोभून दिली. शहापुरातल्या मुसई गावामध्ये एका कुटुंबानं आकर्षक असा इको फ्रेंडली देखावा साकारला. कागद पुठ्ठ्याचा वापर करून 3D गणेश महाल साकारला. यात आकर्षक सजावट करण्यात आली. आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. पडळकर पवारांविरोधात बोलण्याशिवाय दुसरं काही करू शकले नाही, त्यामुळे त्यांचा निषेध करू तेवढा थोडा आहे अशी टीका अंकुश काकडेंनी केली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी भुजबळ आणि धनंजय मुंडे शरद पवारांबाबत जे बोलले त्याचाही निषेध करावा असं ते म्हणाले. राज्यातील इतर सर्व होतात, मात्र कोकणावर अन्याय का असा सवाल रामदास कदम यांनी केला. मुंबई गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींनी भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक मार्गिका सुरू व्हायला 14 वर्ष लागली, मग दुसऱ्या मार्गिकेला आणखी 14 वर्ष लागणार का असा सवाल करत कदम यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला. मराठा समाजाला आरक्षण देणारा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत असल्याचं विधान विजय शिवतारेंनी केलं. अहमदनगरमधील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पडळकरांविरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. क्रांती चौकात अजित पवार समर्थकांनी पडळकरांविरोधात निदर्शनं केली.
जळगावात अजित पवार गट पडळकरांच्या विरोधात आक्रमक झाला होता। या आकाशवाणी चौकामध्ये पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। सोलापुरात राष्ट्रवादी युवक आघाडी आक्रमक झाली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। अजित पवारांविरोधात पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। लातूरात पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बारामतीच्या डोरलेवाडीमध्ये आंदोलन करण्यात आलं। वालचंद नगरमध्ये रास्ता रोको करत पडळकरांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। बुलडाणा जिल्ह्यातल्या बीबी इथल्या बालाजी ट्रेडर्स इथल्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली। यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातली ही पहिली सोयाबीन खरेदी ठरली। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,100 रुपयांचा भाव मिळाला। वर्ध्यात पीओपी गणेश मूर्ती विकायला मनाई करण्यात आली आहे। दरम्यान महापालिकेने 9 विक्रेत्यांवर कारवाई केली असून सुमारे 35 मूर्ती जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर 18,000 दंड विक्रेत्यांकडून वसूल करण्यात आला। गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। यात अवजड वाहनांना शहरांतर्गत मार्गावरून प्रवेश बंदी करण्यात आली आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बसचा मार्ग बदलण्यात आला। पालघरच्या मालकरीपाडा इथं नागरिकांना महावितरणच्या मोंगळ कारभाराचा फटका बसला। पहाटेच्या सुमारास अचानक वीज वाहिनीवरच्या विजेचा दाब वाढल्यानं कित्येक घरांमधले वीज मीटर जळून खाक झाले। शिवाय फ्रीज, इन्व्हर्टर, टीव्हीसह उपकरणं जळून खाक झाली। भंडाऱ्याच्या लेंडेझरी इथं तलावाच्या भिंतीला गेल्या वर्षी मोठं भगदाड पडलं। त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून ही भिंत फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येते। पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। राज्यातील शासकीय शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी केली। परभणीतील सोनपेठ शहरातील नागरिकांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं। खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली, त्यामुळे तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। सोलापुरातील वडवड गावामध्ये मराठा समाजाकडून मुंडण करत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। गोंदियात ओबीसी समाजाकडून जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। यावेळी मुंडण करत सरकारचा निषेध करण्यात आला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला आंदोलकांकडून विरोध करण्यात आला। धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी होळकरांचं जन्मगाव चौंडीमध्ये यशवंत सेनेकडून उपोषण केलं जात आहे। उपोषण करत्यांची काहींची प्रकृती खालावली, त्यांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला, मात्र उपोषण मोडीत काढण्यासाठी हे केलं जात असून रुग्णालयात जायला उपोषणकर्त्यांनी नकार दिला। दौंड तालुक्यातल्या वासुंदी गावामध्ये होणाऱ्या बेकायदेशीर दारू विक्रीला विरोध करत महिला आक्रमक झाल्या। या महिलांनी दारूच्या बाटल्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। दारू विक्रेत्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महिलांनी केला। अमरावतीमध्ये फुलांच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी झाली आहे। गणेशोत्सव सुरू होताच फुलांचे भाव गगनाला फुटले। काही दिवसांपूर्वी झेंडूचे दर 40 रुपये किलो होते, मात्र त्या झेंडूचे दर 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचलेत, तर गुलाबाला 300 ते 350 रुपयेचा भाव मिळतो। भंडारा जिल्ह्यातल्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या बावनथडी धरण 83% भरलंय। या धरणामुळे मोहाडी तुमसर तालुक्यातल्या 20,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येत असते। धरण 83% भरल्यानं शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या मिटली आहे। दोन्ही हंगामांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। बीडच्या परळी इथं शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्यात येत असून कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी करण्यात आली। यावेळी प्रशासनाला तीनही संस्थांचा आराखडा तातडीनं सादर करण्याचे निर्देश धनंजय मुंडेंनी दिले। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परभणी जिल्ह्यामध्ये 450 मायक्रो ATM बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत। शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असल्यानं ATM बसवल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी आक्रमक झालेत। एकीकडे केंद्राने 40% निर्यात शुल्क लावलं, दुसरीकडे नाफेड इथं राज्यात होलसेल बाजार कमी दरानं कांदा विकत असल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी संपाची हाक दिली। पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातील सरकोली आंबे
ओझेवाडी परिसरात बिबट्याचा वावर होतोय. गेल्या 15 दिवसापासून या बिबट्याने जनावरं शेळ्या मेंढ्यांवर हल्ला केला, त्यामुळे वन विभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी केली जाते. लातूर नांदेड मार्गावर आष्टामूळजवळ बस आणि कारशी समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहतुकीचं नियोजन नसल्यानं अपघात झाल्याचा आरोप होतो. वाशिम शहराच्या पुसद महामार्गावर जांगमाथा इथं ट्रॅव्हलच्या बसचा अपघात होऊन 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. बसची ट्रकला धडक बसल्यानं हा अपघात झाला. मद्यधुंद बस चालकानं अपघातानंतर पळ काढल्याची माहिती मिळते. वाशिमच्या बाबुळगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. शंकरपटाचा खेळ पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली. यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. अनाथ एचआयव्ही संक्रमित सेक्स वर्करच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेचा प्रतिकूलतेवर मात. या श्रेणीमध्ये जगातील सर्व उत्कृष्ट शाळा म्हणून इंग्लंडच्या T4 संस्थेकडून सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारी ही भारतातली पहिली शाळा ठरली. केंद्र सरकारनं नव्या संसद भवनातल्या पहिल्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडलं, पण या विधेयकावरून लोकसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये